फुलासारखं स्वच्छंद बागडण्याच्या वयात तिला पाळी सुरू होते आणि तिचं आयुष्यच बदलतं. मुलीच्या आयुष्यातला हाच बदल शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मांडण्यात आलाय. मुलींना मासिक धर्म सुरू होण्याचं वय म्हणजे अगदी 13-14. अशा कोवळ्या वयात त्या 4 दिवसांमध्ये मुलींना गरज असते ती प्रेमाची आणि धीर देण्याची. मात्र पाळी म्हणजे विटाळ ही भावना आपल्या समाजात इतकी रुतून बसलीये की शहरामध्येही मुलीला वेगळं बसवलं जातं. अशाच विषयावर पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी कोश ही शॉर्ट फिल्म बनवली आहे. पुणे विद्यापीठातून मराठीमध्ये एम ए करणाऱ्या धनश्री पाटीलने याची कथा लिहिली आहे. मासिक धर्मात मला कधीच बाजूला बसावं लागलं नाही, परंतु माझ्या आजूबाजूला हे सर्रास घडताना मी पाहत होते, असं धनश्री सांगते. आणि तिच्या याच अनुभवाचं चित्रण तिच्या या शॉर्ट फिल्म मध्ये दिसतंय. मासिक पाळीसारखा एक नाजूक विषय तू निवडलायस या शॉर्ट फिल्मसाठी, आणि कुठेतरी तू स्वतः हे सगळं अनुभवलंयस, मला याबद्दल जाणून घ्यायचं. खरं तर जेव्हा आमचं ठरलं की एखादी शॉर्ट फिल्म करायची, तेव्हा खूप दिवसापासून एक विषय हा माझ्या डोक्यात चालू होता की काहीतरी करायचं ह्या विषयावरती. कारण असे अनेक प्रश्न होते ज्याचं उत्तर मलाही भेटलं नव्हतं, की का माझं खेळणं जे होतं बाहेर ते अचानक बंद झालं. अचानक आई का विचारायला लागली प्रश्न की कुठे चालली आहेस, कोणासोबत चालली, कधी येणार आहेस, हे प्रश्न खूप म्हणजे आधीपासून चालू झाले. पण हे जसं जसं मी मोठी होत गेले तसं मला कळत गेलं. आणि जेव्हा समीर आणि आम्ही चर्चा करत होतो तो बोलला की शॉर्ट फिल्म करायची, तेव्हा मी ही स्टोरी सांगितली की अरे आपण ह्याच्यावरती करायला हवं. आणि ही स्टोरी मी ऑलरेडी लिहिली होती आणि त्याच्यानुसार ठरलं की ह्यावरती आपण फिल्म करायची. मासिक धर्मात मुलींना जी वागणूक दिली जाते त्याबाबत खरं तर प्रत्येकीच्या मनामध्ये कुठेतरी चीड आहे, मात्र ही बाब कुठेच बोलली जात नाही. मात्र यावर कथा लिहून धनश्रीने या घुसमटीलाच वाचा फोडलीय, असं या सिनेमाच्या दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. अजूनही आपल्याकडे महिलांना मंदिरात जाण्यासाठी कोर्टाची धाव घ्यावी लागते. अजूनही आपण त्या गोष्टीला विटाळ म्हणतो की ज्याच्यातून एक स्त्री एका नवीन जन्माला जीव जन्म घालते ना, त्याला तुम्ही विटाळ कशी म्हणू शकता? म्हणजे त्या विटाळातनं जन्माला आलेले सगळे पवित्र, आणि जी मुलगी त्या नवीन जन्म देते ती विटाळ, हे कशावरून ठरवतो आपण? तर हा कुठेतरी मला खूप ते प्रश्न लागला म्हणाला. आणि मग आम्ही त्याच्यावरती की ही करायचीच आणि आपण हा लोकांपर्यंत मेसेज पोहोचवायचा की नाही हे चुकीचं आहे, तुम्ही त्याच्यामागचं रिझन बघा. आजकालचं जे काही चालत आहे त्याच्यातलं थोडंफार 20-30% का होईना आमच्या या शॉर्ट फिल्ममुळे जर बदलू शकलं तर त्याचा आम्हाला नक्कीच आनंद होईल. अवघ्या 8 मिनिटांमध्ये मुलींच्या आयुष्यातील एक प्रवास दाखवणाऱ्या कोश या शॉर्ट फिल्मचं कौतुक होतंय. मात्र मुली आणि महिलांवर बंधनं घालणारी मासिक धर्म पाळण्याची ही प्रथा बंद करायची असेल तर गरज आहे अशा अनेक धनश्रींना पुढे येण्याची, जेणेकरून समाजातील हा गैरसमज दूर सरण्यास मदत होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश्वर पिलगरसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.